आणखी एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते. मराठा तरुणांनी उद्धव ठाकरेंची गाडी अडवण्याचा प्रयत्न केलाय. धाराशिवच्या ढोकी गावामध्ये जाताना त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झालाय. उद्धव ठाकरे खरं तर आज धाराशिवच्या दौऱ्यावर होते आणि याच दौऱ्यादरम्यान मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा तरुण आक्रमक झाले होते. ठाकरेंच्या ताफ्याला त्यांनी काळे झेंडेही दाखवलेत. जरांगेंच्या मागणीप्रमाणे आरक्षण मिळावं आंदोलकांनी अशा प्रकारे घोषणाबाजी या ठिकाणी केलेली आहे. जरांगेंनी सगळ्या नेत्यांना गावबंदी केल्यानंतर हे मराठा तरुण आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकूणच सरकार आणि विरोधी पक्षातील नेत्यांना अडवण्याचा प्रयत्न या मराठा तरुणांकडून केला जातो.